पंढरपुरातून आषाढी वारीच्या निमित्ताने एक महत्त्वाची बातमी, वाखरी ग्रामस्थांनी पायी पालखीला विरोध केलेला आहे, कोरोनाचा संसर्ग यामुळे वाढण्याची भीती आहे असं या गावकऱ्यांचं म्हणणं आहे। पालखी एसटीनं आणण्याची मागणी वाखरीच्या ग्रामस्थांनी केली आहे। ग्रामस्थांकडून या प्रतिकात्मक वारीचा पर्याय देखील सुचवण्यात आलाय। आषाढी वारीसाठी पायी पालखी सोहळ्याला आता वाखरीतील ग्रामस्थांनीच विरोध केलेला आहे। वाखरीमध्ये रिंगण सोहळा देखील पार पडतो। कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका लक्षात घेत पायी वारीऐवजी मागच्या वर्षीप्रमाणेच एसटीने पालखी आणावी अशी मागणी वाखरीतल्या ग्रामस्थांनी केली आहे। ते 20 ते 25 माणसं या कोरोनामुळे मुक्त झालेले होते, त्यामुळं आता कुठं तर वयस कमी आलं आहे, परंतु त्यातनं बी पांडुरंग काय करेल ती करेल, पर माझे की मन असं आमचं गावकऱ्यांचं किंवा ग्रामपंचायतचं समजा बॉडीचं आमच्या म्हणणं आहे की पालख्या एसटीनं जेवाव। ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे पावसाळ्यासाठी कोकण रेल्वे सज्ज झाली आहे। 10 जून पासून कोकण रेल्वेवरती पावसाळी वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे। यात काही गाड्यांच्या वेळा बदलण्यात येणार आहेत। संपूर्ण मार्गावरती गस्त घालण्यासाठी 681 कर्मचारी नियुक्त करण्यात आले, तसंच असुरक्षित ठिकाणी स्टेशनरी वॉचमन तैनात केले जाणार आहेत। मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपनं पुन्हा सरकारला घेरलंय। सरकार मंदिरं कधी खुली करणार असा सवाल विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी विचारलाय। सरकारनं झोपेचं सोंग घेतल्याचा आरोप त्यांनी केलाय, तर मनातला देव जागा करा असा टोला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपला लगावलाय। मंदिरांच्या बाबतीत पहिल्यापासूनच या सरकारची भूमिका त्या ठिकाणी विरोधाची राहिलेली आहे। म्हणजे राम मंदिरापासून असलेली वक्तव्य सत्ताधारी पक्षातली आणि आता महाविकास आघाडीमध्ये असल्याकारणानं काँग्रेसची आणि बदललेली शिवसेनेची भूमिका यावरून अजूनही त्या ठिकाणी मंदिरं उघडायला त्यांचं मनोधैर्य का होत नाही हा प्रश्न आहे। परंतु झोपलेल्याला जागं करता येतं, सरकारची याबाबतीतची भूमिका झोपेचं सोंग घेतल्यासारखी आहे। त्याच्यामुळे आम्ही मोठी आंदोलनं केली, आम्ही त्या ठिकाणी अनेक प्रकारची पत्रं दिलीत, अनेक वारकरी संघटना मंदिरांचे ट्रस्ट यांनी निवेदनं दिली, पुजाऱ्यांनी निवेदनं दिली, परंतु हे सरकार झोपेचं सोंग घेतलेलं आहे। त्याच्यामुळे कितीही प्रकारे हलवलं तरी ते जागा होताना दिसत नाही। मंदिर, मस्जिद, गुरुद्वार, चर्च खुलना ही चाहिए, हर एक की भावना रहती है, बहुत अच्छी भावना रहती है कि उधर अंदर जाने के बाद शांति मिलती है, ऐसा अपना धारणा है। लेकिन वो शांति के लिए बाहर अशांति नहीं होनी चाहिए, और टाइम पीरियड में अंदर का भगवान अभी जागृत करो और अपनी पूजा पाठ करो, जिनसे दूसरे लोग को भी शांति मिले, और अशांति मत करो। और जिस टाइम में केंद्र और राज्य कहेंगे और हम देखेंगे, हमारी मुंबई की थर्ड स्टेज से हम फर्स्ट सेकेंड फर्स्ट में जाते हैं क्या, और उसका निर्णय मुख्यमंत्री लेंगे, इतनी क्या गड़बड़ है। कभी अंदर जाने वाले भी पूछ रहे कि कभी खोलेंगे। विठू माऊलीचा गजर म्हणजे